जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, एक नवीन न्यूज आहे जी आतापर्यंत तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचलेली असावी. ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे त्यांच्यासाठी बेस्ट. बघा, या ठिकाणी विषय न्यूजचा आहे आणि या विषयाचा आपला अर्थ समजून घ्यायचा आहे. आम्हाला आता नेमकं आम्ही सावधान होण्याची गरज आलेली आहे. काय? सावध होण्याची गरज आली आहे. मी त्यावर बोलणार आहे. न्यूज तुम्हाला माहीत आहे असं मी गृहीत धरतोय. हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल ते गृहीत धरतोय. पण मला तुम्हाला सावध करायचं आहे की आता तुम्ही कशा पद्धतीने पुढे गेले पाहिजेत, कशा पद्धतीने फिजिकल मैदानी आणि अभ्यास केला पाहिजे, त्यावर मला या ठिकाणी बोलायचं आहे. बघा, इथे आपण बघूया. 29 जूनचं हे पत्र आहे. अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कुलाबा या ठिकाणचं आणि लिहिलेलं आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना. ओके, बघा विषय काय आहे तो आधी समजून घ्या. या पत्राचा अर्थ तुम्हाला काय लावायचा आहे ते महत्त्वाचं आहे. ओके, 2019ची जी पोलीस भरती आहे त्याच्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीसाठी सभागृह आरक्षित व व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी गुगल लिंक तयार करून मिळण्याबाबत. म्हणजे मित्रांनो, याच्यातून एक सोपा अर्थ असा की पोलीस भरतीबाबत हालचाली चालू आहे. पोलीस भरती घेण्यासंदर्भात या ठिकाणी सरकार पुढचे पावलं उचलतं आहे असं याच्यातून प्रथमदर्शनी आपल्याला दिसतंय. मात्र पूर्ण न्यूज ऐकल्यावर तुम्हाला या ठिकाणी शेवटपर्यंत बघा, बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आणि त्या क्लिअर होणं गरजेचे आहेत. बघा, इथे आता नेमकं विषय काय म्हटलेला आहे यांनी की पोलीस घटक प्रमुखांकडून 2019 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 30/6 सकाळी 11 म्हणजे आज 11 पोलीस अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली घटक प्रमुख आणि अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मग सहपोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत. त्याकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील परिषद सभागृह व आवश्यक असलेली साधनसामग्री स्क्रीनच्या सुविधेसह सभागृह आरक्षित करावे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सने अधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी गुगल मीटची लिंक तयार करून देण्यात यावी. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे गुगल मीटद्वारे त्या ठिकाणी सगळ्यांना एकमेकांशी संवाद साधता येत असतो. त्याच्यासाठी ही लिंक आणि हे पत्र एक प्रूफ म्हणून आपण वापरू शकतो की यस, इथे पुढच्या घडामोडी घडतायत, हालचाली घडतायत. आता माझं तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक आव्हान आहे की तुम्ही काय करायचं आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की 30 जूनपर्यंत आपल्याला यांना सगळं कंपनी निवड वगैरे त्या सगळ्या बाबी करायच्या होत्या. जुलैमध्ये मित्रांनो कधीही पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे, यात कोणतीही शंका नाही आहे. ओके, जुलैमध्ये, जास्तीत जास्त ऑगस्ट, म्हणजे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर एक 15-20 दिवस जास्तीत जास्त भेटू शकतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं नाही ते तर माझ्या मते तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये पोलीस भरती झाली पाहिजे. फिजिकल असेल, मैदानी असेल, या दोन गोष्टी आपण बघतोय. सप्टेंबरनंतर तुम्हाला म्हणजे इथे सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पेपर घेतला जाऊ शकतो आणि सप्टेंबरनंतर तुम्हाला फिजिकल कधीही घेतलं जाऊ शकतो. पावसाचा जो व्यत्यय आहे तो राहत नाही, नंतर तो मुद्दा लक्षात घ्या. मग इथे आम्ही काय करायचं, अभ्यास सगळ्यात आधी मित्रांनो सगळ्यांनी एकदा चेक करा, कुठेतरी वही पेन घ्या आणि लिहा, बघा माझा अभ्यास कधी झाला आहे. मला किमान 90 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स येत आहेत का? एखादी प्रश्नपत्रिका घ्या आणि सोडवून बघा. मला मराठीमध्ये 25 किमान 23-24 मार्क्स पडले पाहिजे. जी केमध्ये 24-25 मार्क्स पडले पाहिजेत. गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून इथे 47-48 गुण आले पाहिजेत. ते मला येत आहेत का हे चेक करून बघा. फिजिकलच्या बाबतीत तुमचं 50 इथे 45+ माझा स्कोर येतोय का चेक करून बघा. बघा एकदा चेक करून, हे चेक करावं लागेल, सो मूल्यांकन करावं लागेल. नाहीतर मग भरती आली आहे मला काही येत नाही आहे असं जर होत असेल तर मग काही अर्थ नाही. भरती तुमच्यासाठी काही कामाची नाही, ती इतरांसाठी कामाची आहे हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे दररोज रात्री 10 PM आपण लाईव्ह घेतोय जी केचे. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे, ज्याची लिंक मी खाली देतोय. दररोज रात्री 10 PM हजर राहा या लाईव्हला. तुम्हाला जी केचे जे 25 गुण आहेत आणि मराठी व्याकरणाचा आपण घेतोय त्याचा आता आपण थोडेसे वेळेमध्ये बदल होत राहतील. तुम्हाला त्याच्या अपडेट पाहिजे असतील तर आपलं MPSC स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली आहे, ते चॅनल जॉईन करून ठेवा, तुम्हाला सगळे अपडेट्स भेटतील. पुढे आपण स्टेट बोर्डची सगळी पुस्तकं त्याचे लाईव्ह घेतोय. स्टेट बोर्ड, भूगोल, इतिहास सगळे काही त्याच्या लाईव्हच्या लेक्चरला सुद्धा हजर राहा. हे सगळं तुम्हाला कसं कळेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा. लाईव्ह सुरू झालं की तुम्हाला लिंक भेटत जाईल, मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघत जा. आणि तुम्हाला मी सांगितलं की पोलीस भरती तुम्हाला 100% पोलीस बनायचं असेल ना तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक खाली दिली आहे. त्याच्यावर सध्या मान्सून वापरांतर्गत पोलीस भरतीचा कोर्स आपण डेव्हलप केला आहे. 500+ लेक्चर्स त्या ठिकाणी आहेत मित्रांनो, लाईव्ह लेक्चर्स आहेत, सगळं काही आहे. अत्यंत माफक शुल्कामध्ये तुम्ही तो कोर्सही जॉईन करू शकतात, जेणेकरून तुम्हाला खाकी वर्दी पक्की करता येईल आणि तुम्हाला काहीतरी अतिरिक्त करावं लागेल. तुम्ही म्हटलं की आमचं चाललं एकदम आरामात, तसे आणि जमणार नाही. मग असे किती पत्र येतील
किती प्रूफ येतील, भरती सरकार घेऊन टाकेल, मात्र तुम्ही घरीच राहाल. माझं म्हणणं आहे तुम्ही नोकरी लागली पाहिजे, तुमची वर्दी पक्की झाली पाहिजे, आणि असं वाटत असेल तर तुम्हाला नियोजनबद्ध अभ्यास करावा लागेल. ओके, तर तो दररोज आता फिजिकल आणि लेखी जे आहे याच्या तयारीमध्ये तुम्हाला वाढ करावी लागेल, वेळ जास्त द्यावा लागेल. चला सगळ्यांना शुभेच्छा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूया, धन्यवाद.